योजने काकांनी स्वहस्ते प्रदान केलेल्या पादुकांचा 11वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहोत. गेल्या 10 वर्षांपासून आपण हा दिवस अत्यंत उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन दीपदीच्या माध्यमातून साजरा करीत आलो आहोत. आपल्याला आशीर्वचन देण्यासाठी आपल्या इथे उपस्थित असलेले परमपूजनीय काकांचे अंतरंग सहकारी परमपूजनीय श्री जितेंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वचन श्रवणानंतर बहुतेकांच्या बऱ्याचशा शंकांचं निरसन होईल. शेगावचे योगीराज संत श्री गजानन महाराजांचे गजानन विजय या ग्रंथात ज्यांचा उल्लेख आहे ते अंजनगाव सुरची येथील परमपूजनीय श्री देवनाथ महाराज व याच देवनाथ पीठाचे सध्याचे पीठाधीश म्हणजे परमपूजनीय श्री जितेंद्रनाथ महाराज. संतांचे वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास ही हेतू ऐसे. परमपूजनीय श्री जितेंद्रनाथ महाराज सुद्धा असेच आहे. नाना काकांच्या दरबारात आले असताना मेणाहून मऊ असलेले महाराज, भक्तांसाठी अत्यंत हळवे होणारे महाराज, देव देश आणि धर्मासाठी प्रसंगी हातात शस्त्र उचलण्याचे आव्हान करतात त्यावेळी ते वज्रासारखे कठीण देखील होतात. अशा या संतांचा महिमा काय वर्णावा. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, नाथजी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम, मोक्ष शिया अळंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती गेले श्रीराम, असा संतांचा महिमा. आज तर खुद्द संतांच्या मुखातून संतांचा महिमा ऐकण्याची पर्वणीच आहे. तेव्हा मी आता आपला जास्त वेळ न घेता परमपूजनीय महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आशीर्वचनाद्वारे आम्हाला तृप्त करावे. माझ्यासोबत नाम संकीर्तन करायचं. सगळ्यांनी म्हणायचं काळ करायचं. श्री गुरुदत्त जय गुरुदत्त वदनी मंत्र जपावा. श्री गुरुदत्त Thank you.
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणाय च। वसुदेवं सदं देवं कंसचामुरवर्धनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। नमो ब्रह्मण्ड देवाय गोब्राह्मण हिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः। नमोस्तदन्ताय सहस्रमूर्तये सहस्रबाला शिशिरोर्वाहके सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते। ॐ जयन्ति मङ्गला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। दत्तविद्याद्धलक्ष्मीशरत्स्वात्मस्वरूपिणे गुणनिर्गुणरूपाय दत्तात्रये नमोस्तुते। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीतरमित्यं भवलोकवैद्यं श्रीसद्गुरुनित्यमान्तवामि गुरुदेवदत्त। भगवान् श्रीसद्गुरुनाथान् जगोपिनि मानचे परम शुभाशीर्वाद आणि सद्गुरु दादांचं अमोघ वात्सल्य या सगळ्याचा परिणाम म्हणून सद्गुरु चरणांचा हा वर्धापन दिवसाचा सोहळा करण्याकरता आपण त्यांच्याच रूपाची आहे करतात। एक चौहान आणि होते राजस्थान मधले ज्यांचं नाव पृथ्वीराज चौहान, त्यांच्या वेळी सद्गुरु कृपा होती। आता भक्ती मार्गाचा पुरुषार्थ ही सद्गुरु दादांची 11 वर्ष वाट पाहता पाहता नाही प्रथकले, परंतु काका आपल्याच घरात आहे किंवा काकांच्या घरात आपण राहतो आहे याचा अनुभव घेत घेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात ते आहे याचा साक्षात्कार करून देण्याचा पुरुषार्थ चव्हाण करणे। जेथे सद्गुरु विरळा तेथे सत्शिष्यही विरळा, जीव जीव आणि जिव्हाळा एके नांदे असं म्हटलं। सत्शिष्य हा सद्गुरूचा अलंकार आहे। ज्या संतांपाशी सत्शिष्य नाही त्याच्या संतत्वाचा उपयोग नाही, ज्या देवापाशी भक्त नाही त्याच्या देवत्वाचा उपयोग नाही। त्यामुळे भक्तामुळेच भगवंताला किंमत आहे आणि सद्गुरूला सत्शिष्याद्वारे किंमत आहे। मग सद्गुरूला स्वतःची किंमत नाही काय? सद्गुरूला जर आकार नाही उकार नाही तो निर्गुण निराकार आहे, त्याचे दिसत नाही कलियुगात, जे भासत नाही त्याची किंमत नसते। परंतु सद्गुरु आपलं असणं आणि आपलं भासणं ज्याच्या माध्यमातून व्यक्त करतात, देव सुद्धा आपलं असणं आणि आपलं भाषण ज्याच्या माध्यमातून जगात प्रकट करतो त्याचं नाव आहे भक्त आणि शिष्य। म्हणून नाभा महाराज जे होते, नरसिंह महाराज, नरसिंहदास महाराज, ते म्हणतात भक्ती भक्त भगवंत गुरु नाम चतुर वपु एक, इनके पद वंदन करे नासत विघ्न अनेक। संपूर्ण भक्ती मार्गाचा पुरुषार्थ हा भक्ती भक्त भगवंत आणि गुरु यांच्यातच मानतो। भक्त आणि शिष्य यात कुठलाही अंतर नाही। जो केवळ नमस्कार करतो, मागणं मागतो आणि जातो तोही भक्त, परंतु भक्तापेक्षा शिष्य मोठा, कारण जो नमस्कार करतो
आणि आपलं शीर येते कोणत्या गुरुच्या सेवेच्या समर्पित करण्यासाठी आपलं आयुष्य एखाद्या संविधेसारखं हवित करतो, देऊन टाकतो, तो भक्त शिष्य म्हणतात. भक्तात आणि शिष्यात फरक नाही. येते तर शिष्य, येते तर भक्ता. उपनिषद दोन्ही एकच. त्यापेक्षा शिष्य जास्त भाग्यवान आणि जास्त मोलाचा. पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्ती परब्रह्म आहे सारं जग बोलून सांगत, आणि तो निर्दोष, तो निर्विकार, तो निर्मळ. येथे पापाचे नाम, नामच नाही पापाचे असे केले हे ते स्थान. पण तोच विठोबा एखाद्या मनुष्य देहामध्ये पाहणं अत्यंत परीक्षेचं, अत्यंत कठीण. ज्या ज्ञानोबा माऊलीमध्ये आम्ही विठ्ठलमाई पाहतो, त्या तुकोबायांच्या ठाई आम्ही भगवान विठ्ठल पाहतो, त्या नाना काकाच्या ठाई आम्ही दत्त पाहतो. मग ते सुपारी खातात काय, ते तंबाखू खातात काय, ते रागावले काय, त्यांनी स्नान केलं काय, त्यांनी नाही केलं काय, त्यांनी दंडित केलं काय, त्यांनी कौतुक केलं काय, याच्या पलीकडे जाऊन तारा अथवा मारा तरी सद्गुरु असे पुकारा. मग भक्त मोठा कि शिष्य मोठा, ऐशी शिष्याची थोरी, अशी शिष्याची थोरी आहे. म्हणून देवभक्ते कांजीला ते ठीक आहे, देवाला कंटाळ येईपर्यंत भक्त भक्ती करो, पण तोच देव ज्या वेळेला जिवंतपणे गुरु साक्षात परब्रह्म म्हणून आम्ही पाहतो. शिष्य गुरु गांजीला, गुरु शिष्य गांजीला, ऐसा कोण देते. खरा शिष्य तोच जो सद्गुरूंची सेवा करताना आता माझा सद्गुरु ठरलाय, आता मी पहाटे 2 वाजता जाऊन त्यांना उठून अहो आज आषाढी एकादशी आहे, मला जरा तुमची पूजा करायची आहे, आता शिष्याने दिले. पंढरीच्या पांडुरंगाच्या बाहेर उभं राहून विचार असायचा असा उभा आहे, योग्य 28 थकला असेल हा विचार भक्त नाही करत, पण सद्गुरु थकलाय हा विचार शिष्य करतो. या ठिकाणी शिष्याची संवेदना साऱ्यात मोठी, त्या संवेदनेच कौतुक माऊली सुद्धा करते. देवाच्या देहद्वारा यथा देहे तथा देवे, ज्या गोष्टीने मी दुःखी होतो ती गोष्ट माझ्या सद्गुरूंना मी नाही, ज्या गोष्टीने मला त्रास होतो ती त्रासाची गोष्ट माझ्या सद्गुरूला माझ्याकडनं व्हायला नको. ज्याची काळजी घेणारा शिष्य, ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जयाजी स्वसंवेद्या आत्मरूपा, आपल्या हृदयाच्या परमात्म्याच्या ठाई आपल्या सद्गुरूला पाहत, हेच माझं आत्मस्वरूप आहे. ज्या क्षणाला देहातून हा जाईल तेव्हा देह तसाच पडेल, जो जाईल तो तो आहे, त्याच्यामुळे मी जिवंत आहे, कारण आत्मस्वरूपात माझ्या ठाई तोच आहे ज्याला मी माझा सद्गुरु समजतो. केवढं मोठं वर्णन आपल्या सद्गुरूच. गोपालकृष्णाने विचार, तुम्ही आता अवतार समाप्ती कराल, उद्धव विचारतात आम्ही कोणाकडे पाहायचं. गोपालकृष्ण एकही क्षणाचा विलंब लावत नाही. गोपालकृष्ण म्हणतात एकनाथी भागवतात, मिथो निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, पण साधू चालते बोलते ब्रह्म जाण, जा त्यांच्या पायाशी, खऱ्या सद्गुरूंचा सहवास जिथे लाभतो ते माझच स्वरूप आहे. एकद्वैत हे तेच तत्व आहे जे ब्रह्म म्हणून मला तुम्ही पाहता, ते या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आपल्या भाग्यवान कोण आहे. भाग्यवान तो आहे ज्याला
स्वरूप सकृत साक्षात सेवे करता आपल्या जवळ लाभलं त्याच्या सारखा भाग्यवान कोणीही नाही. म्हणून सद्गुरूच प्राप्त होण हे आपल्या जीवनातलं सर्वाधिक श्रेष्ठ लक्षण आहे आणि श्रेष्ठ सद्भाग्य. त्या सद्गुरूचा सोहळा करावा, त्या सद्गुरूचा उत्सव करावा. पूर्व म्हणजे उत्कर्षाकडे येणारा, जीवनाच्या कल्याणाकडे येणारा, आणि सव म्हणजे ज्ञान. तो सोहळा ज्या ठिकाणी आमचं तन समर्पित होत, मन समर्पित होत, धन समर्पित होत, या सगळ्याच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनाच्या कल्याणाचा आशीर्वाद साक्षात देऊ शकणारा चालता फिरता परमात्मा म्हणजे सद्गुरूच. ते अभागी ज्ञानी म्हणणाऱ्या लोकांना कळो की न कळो त्याची वाट हा सद्गुरूचा सदशिष्य पाहत नाही. शंकराचार्यांचे सहा शिष्य मुख्य, त्यापैकी चार झाले शंकराचार्य, आद्य शंकराचार्य. सद्गुरूच्या सेवेसाठी काय लागते? त्याच्यासाठी ज्ञान लागते असेल, विद्वत्ता लागते असेल, धन लागत असेही नाही, उच्च कुळात जन्म लागतो असे. ज्या वेळेला शंकराचार्यांना स्वतःच्या सद्गुरू म्हणून स्वरूपाच साक्षात दर्शन झालं, सद्गुरूला सुद्धा स्वस्वरूपाचं दर्शन व्हावं लागतं. स्वस्वरूप बोध ही योगाच्या संपूर्ण टप्प्यातली एक श्रेष्ठ स्थिती आहे. आणि स्वस्वरूप बोध झाल्यानंतरच तो म्हणू शकतो की मी ब्रह्म आहे. त्यावेळेला त्यांनी म्हटलं, नमे जाय वेदा नमे वृद्धी शंका चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मला जात पण नाही, मला पात पण नाही, मला उच्च नीच कर नाही, मला भेद नाही, मला सगळ्यांमध्ये सर्वात परमात्मा दिसतो आणि स्वतःकडे पाहतो तेव्हा तोच माझ्यात पण आहे मला समजतं. त्यामुळे मी जगापासून वेगळा होऊ शकत नाही. त्यामुळे सद्गुरूच्या प्रांगणामध्ये सामान्य जीव सुद्धा दुखावल्या जाऊ शकत नाही, कारण त्यांच्या दृष्टीत सर्वत्र समसाम्यता सारखंच दिसतं त्यांना, जे स्वतःच्या काही त्याच्या राज्यात आहे. काय नातं आहे आमच्या दादांशी, काय नातं आहे आमच्या काकांशी, ना आम्ही त्यांचे चुलत भाऊ, ना भावत भाऊ, ना त्यांचे मित्र, ना त्यांच्या शेजारी राहणारे, ना नागरिक, ना समाज बंधू, ना वळमे. त्यांची दार आणि आमची दार भावभावनांची, भावभक्तीची, ती जुळल्याबरोबर त्यांना आपल्याच आपल्या सद्गुरूचं दर्शन होत आणि आपल्याला त्यांच्याच आपल्या सद्गुरूचं दर्शन होत. म्हणून ते म्हणतात की तू ज्याचं स्वरूप आहे त्याच्या पाळी आता सांगितलं ना, किंवा तू तिथे जा नाना नसा माझी परीक्षा का? तुमच्या आमच्या त्यांनी तेच पाहिलं. अरे हा तर यांचं आहे, याला आपल्या स्वरूपाजवळ तिथे याचं चालले आहे. त्या शंकराचार्यांचा सदशिष्य रोज असा वर्ग भरायचा असे शंकराचार्य सांगायचे उपनिषद. आणि त्याच्याकडे शंकराचार्य स्वामी महाराजांनी स्नान केलं, संध्या केली की ते लगेच उपनिषद आणि वेदशास्त्र शिकवायला बसायचे. आता त्याच विद्यार्थ्यांमध्ये त्रोटकाचार्य होता, त्रोटक होता. त्याला बुद्धी नव्हती विचारणार, त्याला पहिले त्यांनी केलेल्या स्नानाचे कपडे छाटी धुवायची, ती टाकायची, नंतर मग त्यांच्यासाठी जी काही भिक्षा असेल, वरण भात काही असेल
आणखी काही असेल ते करून ठेवायचं, स्नान करून कपडे धुवून सगळं करून ठेवायचं, आणि ते झाल्यानंतर विचार आपल्या हातामध्ये पोथी घेत धावत धावत यायचा, सगळ्यात मागे बसायचा, तोपर्यंत अर्धा वर्ग आठवून केलेला असायचा. सगळा वर्ग त्याच्याकडे पाहायचा, त्याचा बुरुज आहे, त्याला ज्ञान नाहीये, याला किंमत कळत नाही की उद्या वेदशास्त्र संपन्न झाला तर शंकराचार्य होत आहे. त्याला विचारायचे किल्ली व्हायचे काय करत होता, धुणं धुत होतो, काय करत होता, स्वयंपाक करत होतो, अजून काय सांगवण करत होतो. पुढे पुढे शंकराचार्यांना वाटलं की मी यांचा गुरु, यांचा शिक्षक, यांचा आचार्य, आणि याचं नुकसान माझ्या कपडे धुण्यापाई होते, माझ्या स्वयंपाक करण्यापाई होते, माझ्या आश्रमाचं सांगवण करण्यापाई होते. खूप दया आली त्यांना. ते म्हणाले, आज जोपर्यंत हा येत नाही तोपर्यंत मी शिकवलंच नाही. तो बिचारा धावत पडत आला, अर्धा तास पाऊन तास झाला, शिकवायला गुरु जेव्हा त्या याच त्याला मी चिंता नाही, तुम्ही त्याच्याकरता आमचा वेळ खराब करावे, आम्हाला शिकायचं, गुरु टाइमपास करायचे. तो येईपर्यंत एक दिवस दोन दिवस महिना आलं, मुलं कंटाळले, एक दिवस सगळ्यांनी मोर्चा केला. शंकराचार्य म्हणतात की आम्ही आलो तुमच्याकडे, सव्वा महिना झाला आमचा वेळ खराब होतोय, या अनपढ शिष्यापाई, या अनपढ विद्यार्थ्यापाई कशासाठी याच्यावर एवढं प्रेम करायचं? आधी बोलतच याला एक काही नाही, याची पात्रता काही नाही, सांगा आमच्यासोबत कोणाला म्हणतो. किती दिवस झाले आपण छान करून राहिला, आज तुम्ही सुरू करणार म्हणून महिना झाला. शंकराचार्य म्हणतात, तुमचं बरोबर आहे, चुकलं माझं, काय होतंय की आज ना माझं डोकं खूप दुखत आहे, एक काम करू का, माझ्या आसनावर आज थोडक बसेल आणि तो शिकवेल, काही नाही ना तो थरथर कापायला लागला की गुरुजी माझी काय परीक्षा घेता, आज पर्यंतच तुम्हाला माहित नाही, आज काय शिकवणार मला कळत नाही, अरे हे जोडका वैस गच्च मिठी माती बसवलं, डोक्यावर हात ठेवला म्हणे शिकव, आणि त्या ठिकाणी त्रोटक घडघड छांदोग्य उपनिषद सांगायला लागला. परम विद्वान परम तेजस्वी आणि म्हणाले, विचारा प्रश्न, जो प्रश्न समोर उभारा त्याचे उत्तर त्रोटक द्यायला लागला, आणि तो वर्ग झाल्याबरोबर त्याला उभं केलं, तिलक लावला, आणि सद्गुरूंनी सांगितलं की हा माझ्या नंतरचा शंकराचार्य, त्रोटकाचार्य महाराज की जय. गुरुचं प्रेम, गुरुची निष्ठा, ज्ञान आहे की नाही, पैसा आहे की नाही, रूप आहे की नाही, कुळ आहे की नाही माहित नाही, तो स्वतः स्थूल नाम गोत्र विवर्जिता पंचभूत आहे रिक्ताय दत्तात्रय नमोस्तुते. त्याला काही नाही, त्याला काही नाही म्हणून त्याला हे काहीच नाही पाहिजे, त्याला प्रेमाशिवाय काही नको, त्याला समर्पणाशिवाय काही नको, त्याला भक्तीशिवाय काही नको, त्याला हृदयातल्या भावाशिवाय काहीही नको. त्यामुळे आमचं श्रेष्ठत्व आपल्या सद्गुरूच्या चरणाशी जे आहे, निरपेक्षता ही सर्वात मोठी गोष्ट. कोण सद्गुरूच्या अवती भोवती कुठल्या प्राप्ती करता लौकिक जीवनाच्या प्रसिद्धी करता कुठल्याही प्रकारचा उद्देश नसताना जो सद्गुरूच्या अंतरंगात राहतो, सद्गुरू त्याला आपलं स्वरूप देतात, सद्गुरू त्याला आपली श्रीमंती देतात, सद्गुरू त्याला आपलं हृदय देतात, सद्गुरू त्याला आपलं लेकरू समजतात, स्वरूप समजतात. त्यामुळे हा सगळा समर्पणाचा कल्लोळ आहे. त्यामुळे आपले सद्गुरु कसे आहेत त्यापेक्षा मी त्यांचा शिष्य म्हणून त्यांना कसा असल्यास आवडेल याची चिंता प्रत्येक शिष्याने केली पाहिजे. प्रत्येक शिष्याच्या ठाई शिष्य स्वरूपाची शुचिता ही कशाने बाळगली जाते? पहिली कोण आहे?
एका शिष्याने दुसऱ्या शिष्याचं अंतकरण दुखावणं हा शिष्याच्या ठाईचा सर्वात मोठा दोष म्हणतात. की माझा अनुग्रहित माझ्या सद्गुरूचा अनुग्रहित तो माझ्या सद्गुरूचं स्वरूप आहे तो येडा असो की तो दुर्गुणी असो त्याला सुधारण्याची शक्ती तर माझ्यात असेल, त्याला विशुद्ध करण्याची शक्ती असेल, तुम्ही करावं. ते करताना ते प्रेम ती तरा ती पद्धत माझ्या सद्गुरूंनी आपल्या शिष्याला जसं विशुद्ध केलं ती असावी, ती पद्धत असावी, दुखवत नाही. ब्राह्मणाची हत्या ती ब्रह्महत्या समजली जाते. तर शिष्याचं मन दुखावणं गुरुबंधू कडनं ती गुरु हत्या समजली जाते. हे मी मनाचं नाही सांगत, त्याच्या उपनिषद टाकले. त्यामुळे आपल्या ठाईच्या शिष्यभावाला जतन करणं असा शिष्यभाव की गुरुला पाहताना असं वाटलं पाहिजे की हा या 500 लोकांमध्ये आपल्या गुरुबंधूशी जे वागतो जसा माझ्याशी वागतो कोमल पद्धतीने निर्विकार पद्धतीने अत्यंत विनम्र भाव आहे तसाच तो माझं स्वरूप म्हणून माझ्या शिष्याशी वागतो. आपल्याला डोळे असतात, सद्गुरूंना दृष्टी असते, दृष्टीमधून याच काय चाललंय ते कळत, याच्या मनात काय चाललंय ते कळत, याच्या अंतरंगाची मनीषा काय आहे ते कळत, याचं पाप पुण्य कळत, याच्या हृदयाची दशा कळते. पण नुसत्या डोळ्यांनी हा फक्त आता काय करून आला एवढी बाह्य दशा समजते. त्यामुळे सद्गुरूंचे डोळे नाही ती दृष्टी आहे. जय जय वसुद्धे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये सद्गुरूचं वर्णन आहे. त्यांच्या वर्णनाची पहिली झलक ज्ञानेश्वर माऊलीला दिसली ते म्हणजे परमशुद्ध ज्याला म्हणावं तर एकम श्री गुरु पदार्थ. ते एकमात्र स्वरूप आहे ज्याचं नाव सद्गुरु आहे, ज्यांचा उत्सव प्रसंग आपण करत असतो. जय जय हो शुद्धे उदारे. उदार म्हणजे काय? समोरच्याला देत असताना त्याचं परम कल्याण होईल असं द्यावं, देतच राहावं असं नाही. त्याला खाऊ घाला इतकी ढेप खाऊ घाला इतकी ढेप खाऊ घाला जणाव तसंच म्हणतो. कसं दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे, किती दिलं पाहिजे, त्याच्या कल्याणाचं काय आहे. म्हणून सद्गुरूंची दृष्टी कशी आहे? कल्याण दृष्टी. आपल्या कल्याणाचं तेच देते. आम्ही दोघंही पण सोबत गेलो, आम्ही दोघे आयुष्यभर नमस्कार केला नानांच्या पायशी काकांच्या पायशी. याचे 3 मजले चढले, माझे दुसराही उतरला अधोगती तसं नाही. त्याचं संपत्ती वाढली, तुझं जे वाढलं ते तुला कळलं नाही, त्याचं काय वाढलं एवढं तुला फक्त दिसलं. गोपाळ कृष्ण अर्जुनाला म्हणतात चलो अर्जुन भोग घ्या कहा बर कोई नाही शिष्य के घर जाए. एका श्रीमंत शिष्याकडे जातात, चंदनाचा पाठ, सोन्याचा ताट, मोतियाच्या अक्षदा, सोन्याचं दही आणता येत नाही म्हणून नाही तरी दही दूर सगळं केलं. इतके प्रसन्न झाले गोपाल कृष्ण, हे क्या चाहिये? बोले आप जो चाहे वो दीजिए भगवान. बोले तेरे पास इतनी संपत्ति बढ़े, इतनी संपत्ति बढ़े, पूरे सृष्टि में तेरा नाम हो जाए. आनंदाने निघाले, दुसऱ्याकडे गेले, चंद्रमोळी झोपडी कशी बशी, काही घरात नाही हाय मतुकडा, त्याच्या घरातली गाय घास खाय ना, अर्धा कप एक कप एक पेला दूध देत असेल तेवढंच त्याचं काय जे होत. त्याने त्याच्या पद्धतीने बोले भगवान मेरे तुम्ही हा कुछ नाही, मैं कुछ नहीं दे सकता आपको, थोड़ा सा दूध निकला है उतना ही देता हूं. तो बोले मांगो क्या मांगना है आपको, तो बोले आप ही दीजिए. तो बोले अब दे दूं,
तो ये तेरी जो गाय है ना बाहर की, वो भी मर जाए। अर्जुन ने अजब महिमा गुरुदेव आपकी, उसका सब था तो इसके पास पैसा आज भी होता है, और इसके पास कुछ नहीं, उसको कहते गाय भी मर जाए, ये क्या है? अरे बोले तू नहीं समझेगा, इसको मैं नहीं चाहिए, ये सेठ है, इसको पैसे ही चाहिए, इसको मैं नहीं चाहिए, इसलिए जो चाहिए वो ले मेरे को छोड़ दो, इसको मैं नहीं चाहिए, थोड़ा सा मन गाय बैठता था उसको भी मेरे पास गोलोक में भेज दिया, अब मैं देख लूंगा इसको पूरा मेरा स्वरूप देख लूंगा, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा तेरा जीव तेरा इसको बना दूंगा। जगाला काय माहिती, जगाला इतर दिसलं की दोघही शिष्य आहे परम भक्त, एकाच वाढता आहे एकाच काहीच नाही, पण याला काय दिलं ते दिसलं नाही, भासलं नाही, आणि त्याला काय दिलं ते दिसलं। अरे आज पैसा है कर नहीं, देवा से देना संता से देना सद्गुरु से देना तेरा काय है, देवा पाशी दया रहा देव बना शिवाय काही नहीं, संतान पाशी दया रहा संत बना शिवाय काही नहीं, इकड़े मेडिकल से दुकान है घूम जालो की नौ किलो सागर दे कशी मिले त्या पाशी मागाय से काय हे कळलं पाहिजे, तेव्हा जे भगवंत देतो तो देवाने दिलेलं सरत नाही, माणसाने जमवलेलं उरत नाही, ऐसे देणे देवाचे संत म्हणे साधू वाचे, साधू साधू म्हणजे परमकल्याण, परमकल्याण त्यांनी साधून घेतला, संत आणि सद्गुरु जे देतात ते जरी दिसो ना दिसो पण ज्यांना दृष्टी आहे त्यांना समजते की मला काय प्राप्त झालं, आपल्याला आपल्या सद्गुरूंनी काय दिलं याचा विचार खऱ्या सच्चिष्याला करावा लागतच नाही, तो हे म्हणतो दत्तो मया किती भगवान दत्ता, भागवतातलं वाक्य भगवान दत्तात्रय प्रगट झाले अत्री अतिशयच्या दरबारात, आणि ते त्रयमुनी तीन शिरे सात तया माझा दंडवत, ते स्वरूप प्रगट झालं याचं नाव काय ठेवायचं, ब्रह्मा विष्णू महेशा एकत्रित तुम्ही दत्त झालात, आता तुमचं नाव काय ठेवायचं, दत्तो भगवान सदत्ता, तुम्ही मला तुम्ही जी तपस्या करत होते लेकरून तुमच्या प्रपंचात कोणी यावो, आणि तुम्ही मला म्हणत होते भगवंताला की तुम्ही या, आमच्या माझ्या सारखा मीच आहे, मी माझं स्वरूप तुम्हाला देऊन टाकलं म्हणून मला दत्तो मी तुला देऊन टाकलं, त्यामुळे मला भगवान दत्त म्हणा, भगवान दत्तात्रेयाचं नाव कुणी ठेवलं नाही, एकच अवतार असा आहे की ज्यांनी स्वतःच वारस स्वतःच केलं की मला दत्त म्हणा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वतः स्वतःच दत्त म्हणतात, भगवान म्हणून सद्गुरूला म्हणाव की तुम्हीच या, तुम्हीच मला पाहिजे, तेव्हा आम्हाला तुम्ही पाहिजे, तुमच्या पासून ते तुमच्या पासून हा भाव आला की सद्गुरुशी घंटा घेणे सुरू झाला, तुम्ही पाहिजे हा भाव आला की त्या ठिकाणी समर्पणाची उच्च कोटी साधली आहे। एक व्यक्ती काय ना तुमच्याकडे आलो ना तुम्ही हसले उपस्थिती आम्हाला हे दिलं मी ऊन ठेवलाय रोज करायला आता दात नाही करतो, अरे वा दोन चार दिवस ठीक वाटत्या आता कस इतक्या जणांना चहा पाणी ते घेणं मगरा लोन दर्शन नाही करू दे तमोक नाही करू दे तसं नाही करू दे मध्ये मध्ये करतात गर्व चढलाय त्यामुळे दोन चार दिवसाचा एका दिवशीचा सद्गुरु केलं ठीक आहे, रोजचा सद्गुरु त्याचा काय, भक्ती मेरेसारखी पाहिजे, भक्ती नाम्यासारखी पाहिजे।
पाहिजे, भक्ती चोख्यासारखी पाहिजे, भक्ती तुकासारखी पाहिजे, भक्ती काकांसारखी पाहिजे. आपला सद्गुरु नित्यानंद रोज हे नवनीते ओघळीला अगदी नवीन नित्य आणि नवीन याला नवनीत म्हणतात. आम्ही लोण्याला नवनीत म्हणतो, लोण्याला आम्ही नवनीत. ते का ठेवलं मला नाही सांग, पण नित्यानंद नित्य नवीन नित्य नूतन ज्याला म्हणतात असा परमात्म्याशिवाय कोणीही नाही. तो थकत नाही, तो भागत नाही, त्याला क्षीण नाही. उलट त्याच्याजवळ गेला तो भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. आता कोठे जावे म्हणा तुझे चरण देखील, हे त्याच स्वरूप. त्यामुळे ज्याला सद्गुरूची प्राप्ती आहे, त्याला परमात्म्याची प्राप्ती आहे, त्या सद्गुरूच्या प्राप्तीला त्याच भगवंताच्या त्या सद्गुरूच्या ठाई ज्याचा त्याने नामंत्र दिला असेल, ज्याचं नाम घ्यायला सांगितलं असेल, ते स्वरूप आपल्या सद्गुरूच्या ठाई बघा बघत आपल्या भगवंताचा साक्षात्कार आपल्या सद्गुरूंचा आता बोलता करून घेणारा शिष्य अहो भाग्य. संतांच कौतुक करताना भगवंत म्हणतात या सृष्टीच्या चालत्या फिरत्या तेजो नारायण सूर्यापेक्षाही जो सावळा वर्णाचा आहे, सामान्य कपडे घालतो, सामान्य स्वरूपात राहतो, तो माझा सद्गुरु श्रेष्ठ आहे. का? तो या करता श्रेष्ठ आहे. सूर्य नारायण जर बोला तर तो इतकं सांगतो, समोर उंबरठ आहे, समोर तुळस आहे, समोर माईक आहे, इथे पायरी आहे, तिथे पलंग आहे, तिथे अवस्तू आहे. जगाच्या भौतिक विषयाचं ज्ञान सूर्यनारायण सामान्य माणसाला देतो, ज्ञानी अशी गोष्ट करतच नाही. पण हा सद्गुरु नावाचा सूर्य असा आहे जो ज्याचा जीवनामध्ये ज्याच्या तो उगवला, तो जगाच्या व्यवहाराचं ज्ञान करूनच देतो. जी वस्तू कोणी दाखवत नाही हृदयाच्या आतली, जिला आत्मवस्तू म्हणतात, त्याचाही परिचय करून देतो. संत दिशांशी चक्षुषी पहिल्यांदा समुद्रिहा देवता बांधवा संत संत आत्मा हमेवच. आणि म्हणून संता संतांच्या संदर्भात भगवान श्रीमन्नारायण म्हणतात की संत नावाचा हा जो माझ्या स्वरूपाचं हे अवतरण आहे, त्याला मी माझं स्वतःच स्वरूप म्हणून बांधून ठेवतो माझ्याशी, कारण ते सूर्यनारायणापेक्षाही मोठ आहे. म्हणून म्हणतात गुरुराज स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्यापुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नी, नेणकीच्या रूपात स्वप्रकाश रूपात नेण होती, एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदामुखी. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या माता नमो, अशा सद्गुरु स्वरूपाला नाना काकांच्या स्वरूपाला. आम्ही नित्य आमच्या हृदयात धारण केलं पाहिजे आणि आपली गुरुभक्ती ओवाळून टाकली पाहिजे. ज्यांच्या जीवनात हा सोहळा गुरुभक्तीचा सद्गुरु करून घेतात अशा सद्गुरूच्या सद्भक्ताचं दर्शन घेतल्याने पुण्य लागते म्हणून चव्हाण भाग्यवंत आहे, म्हणून तुम्ही भाग्यवंत. अशा साऱ्या गुरु शिष्यांच्या या परमानंदी सोहळ्याचं सर्वार्थ जन्मोजन्मी आपल्याला लाभलं पाहिजे. मला आठवत की 6 वर्षाचा होतो जेव्हा पहिले नानांचं दर्शन झालं, मला माहित नव्हतं नाना काय, माझ्या आजोबा त्यांचेच म्हणतात, अरे आजोबा आहेत बा, आणि ते वागायचे आजोबा सारखे, लोण्याचा लोणा असतो कसं त्यांच्या अंगाचा स्पर्श.
अरे माटीवर बसला माणूस बसला जेवत होते भक्ताला आपल्या सद्गुरूची जाणीव होणं तो त्याचा जन्म आहे पुनर्जन्म नाही तर तेथे माणूस म्हणून भाव नाही कदाकडे नाही तर आजोबा काका तमो नावाने काका असले तरी स्वरूपाने थोडी काका आहे स्वरूप तर सद्गुरूच आहे त्यामुळे आपल्या सद्गुरूला आम्ही पाहिजे आपला कृष्ण आहे तर काना म्हणा ठेंगळा म्हणा चकडा म्हणा कि बाबडा म्हणा शिशुपालाला 100 अपराध भरल्यानंतर सुदर्शन चक्र सोडलं मान कापली शिशुपालातून दिव्य ज्योती निघाली गोपाळ कृष्णाच्या हृदयात समावली उद्धव पाहत होतो उद्धव अजब काम आहे कृष्ण तुमचं हा लेखाचा शिशुपाल परम पापी एवढी सत्य कृष्ण मला कोणी नाव दिले नाही तुम्हाला जे शिळ दिले 100 अरे म्हणे या स्वरूपात माझा देह आहे ज्याचं नाव मी स्वतः थोडी धारण केलं या म्हणे वसुदेव देवकीने ठेवलं आपल्या अनंत ऐश्वर्याने ठेवलं कृष्ण हे कृष्ण म्हणतात ते काना म्हणतात हे असं कसा देवाचा देव मी ठरला म्हणतात ते नंदनंदन म्हणतात कोणी यशोदानंदन म्हणतात हे लोकांनी ठेवलेले नाव आहे त्या नावाला तो शिव्या देत होता की हा कृष्ण असा आहे तो तसा आहे तो तसा आहे ते त्याला नाव ठेवले मला थोडी ठेव त्याच्यामुळे त्याला काही दोष नाही फक्त चाकून टाकलं होतं वचनाची पूर्ती करावं वाटतं की याचे 100 अपराध भरले म्हणजे मी याला सद्गती दिली वधा करीन माणूस करतो मी हत्या ताटते हननते मारायचं आणि सर्वस्व हरण करायचं त्याला हत्या म्हणतात परंतु भगवान आणि सद्गुरु एखाद्याला करतील तर त्याला वध म्हणतात वरण्यम धारयती त्याला स्वतःच म्हणून स्वीकारलं आणि मे मारल्यानंतरही त्याला आपल्या मध्ये सामावून घेतलं ही ताकद फक्त संत आणि भगवंत करतात या स्वरूपात सद्गुरु स्वरूप आहे म्हणून ते काका असो की नाना असो हे लौकिक नाव नाही आहे हा विचार आपण आपल्या सद्गुरूंच्या संदर्भात केला पाहिजे तर काका मला पहिल्यांदा भेटले होते अगदी पण मला समजलंच नाही की या ही व्यक्ती आपल्याला कर्तृत्व का वरून ठेवते आता मी पाहिले थोडस असा ते पाहिले असे म्हटलं यांच्या हृदयात काहीतरी आहे आपल्या हृदयात काहीतरी आहे काहीतरी चालणार घायल की कधी घायल जाणे औरला जाणे कोय येरी मे तो प्रेम दिवाणी मेरा दर्दन जाणे कोय ज्याचा त्याचा अनुभव असतो म्हणून आपल्या स्वानुभवाकरता सद्गुरूची सेवा सद्गुरूची भक्ती आपल्या जीवनात असावी ती हर्षोल्लासाने टिकणं हे वरदान त्यांना सांगितलं पाहिजे नित्य नूतन अशी सद्गुरु भक्ती सर्वांना परमानंद देणारी रोज रोज नवीन नवा अशी सर्वांना प्राप्त व्हावी असा कृपा शिरवाद श्री सद्गुरुनाथांच्या चरणी नाना काकांच्या चरणी आपल्या सगळ्यांकरता आपण मागितला पाहिजे एवढीच मनोभावना व्यक्त करून या परमोत्सवाबद्दल सगळ्यांच कौतुक करतो असा सोहळा नित्य नित्य परदेश होत राहावा अशी शुभकामना करत माझ्या या काव्य पुष्पाला नानांच्या चरणी अर्पण करतो कारण काका ऐकून राहिले अस आणि इतकंच एक पुन्हा विनंती करतो की मला आज रात्रीचा कार्यक्रम नागपूरला आहे किती फास्ट होत आहे कॉलम ही पाहिजे मला गेलं पाहिजे आणि उद्या पहाटेचा पण कार्यक्रम नागपूरला आहे त्याच्यामुळे कोणी मला असं म्हणू नये की आमच्याकडे चला जाऊया वगैरे आहे म्हटलं पुढच्या वेळेला कधीतरी घेऊ
मला माहिती आहे कोण कोण आहे आणि नमस्कार जो आहे परस्परांना तो इथूनच करू. पुढच्या वेळेला कधीतरी येईल त्यावेळेला आपण सविस्तर भेटू. तोपर्यंत सद्गुरुनाथ महाराज अवधूत चिंतन श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज काका नाना महाराज.